हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। आपण पाहतात एक्या ट्युटोरियल्स। आजचा आपला टॉपिक आहे नवोदयमधील नमुना प्रश्न। आता नवोदय म्हटलं की सगळ्या पालकांची तयारी, पाचवीच्या मुलांना सहावीत आपल्याला नवोदयमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे यासाठी धडपड। तर या ठिकाणी मी घटक घेतोय संख्या आणि संख्या पद्धती आणि त्यातील नमुना प्रश्न सुरुवातीला घेतो। तर मित्रांनो, चालू करूया नवोदय नमुना प्रश्नामध्ये घटक संख्या आणि संख्या पद्धती यातील पहिला प्रश्न। एका दोन अंकी संख्येच्या अंकाची बेरीज 11 आहे। आता दोन अंकी संख्या या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत 8-3 म्हणजे 83, 7-4 74, 4-7 47 आणि 3-8 38 यांची बेरीज 11 आहे। म्हणजे 8 आणि 3 या अंकाची बेरीज, 8 आणि 3 11, 7 आणि 4 11, 4 आणि 7 11, 3 आणि 8 11, त्यामध्ये 27 मिळवले असता। आता काय करणार आपण? 27 मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये, म्हणजे उत्तर जे मिळणार या ठिकाणी, खाली जे उत्तर मिळणार 27 मिळाल्यानंतर, त्यामध्ये अंकांची स्थाने बदलतात। कोणत्या अंकांची स्थाने बदलतात? ज्याच्यामध्ये मिळवले त्यांची स्थाने बदलतात। जसं 83 जर 27 मिळवले तर 83 स्थान होईल 8-3 3-8। तर अशी कुठली संख्या आहे की ज्यामध्ये 27 मिळवले असता अंकाची स्थाने बदलतात? तर आपल्याला इथे फार भरकटण्याची किंवा फार संशोधन करण्याची किंवा गोंधळून जाण्याची गरज नाही। त्या ठिकाणी आपण डायरेक्ट पर्यावरण उत्तर मिळवतो आणि पर्यावरण उत्तर मिळवणे ही सुद्धा टेक्निक 25-30% आपण वापरू शकतो। या ठिकाणी बघा, 27 मिळवले, 7 अंकाची स्थाने बदलू शकतात। 7 आणि 3 8 0 हातचाला 1, 8 आणि 3 11 नाही बदलली, 7 आणि 4 11 1 हातचाला 1, 7 आणि 9 1 10 101 74 स्थान नाही बदललं, 7 आणि 7 14 4 हातचाला 1, 5 आणि 2 7 या ठिकाणी 47 स्थान बदललेलं आहे। 47 एकक स्थानी 7 होते, ते या ठिकाणी दशकस्थानी आले आणि दशकस्थानी जे 4 होते ते एकक स्थानी आले। या पद्धतीने आपल्याला उत्तर शोधता येईल। पर्यायामध्ये उत्तर मिळालं तो पर्याय क्रमांक सी, डीकडे जाण्याची गरज नाही, कारण जिथे उत्तर मिळालं त्या ठिकाणी आपण थांबून जाणार। ह्या सगळ्या टर्म्स, इथलच्या सगळ्या अटी या ठिकाणी फॉलो होतात, सॉल्व होतात। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 30,746 या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य सर्वात अधिक म्हणजे मोठे आहे? आता इथे एक टेक्निक वापरायची। आता 30,746 ही किती अंकी संख्या आहे? तर 5 अंकी संख्या आहे। आणि 5 अंकी संख्येमध्ये कुठल्याही संख्येमध्ये कितीही अंकी संख्या असेल तर तिचा डावीकडला अंक हा सगळ्यात मोठी किंमत दाखवतो, सगळ्यात मोठं मूल्य दाखवतो। म्हणून या ठिकाणी डावीकडला अंक आहे 3, म्हणून 3 या अंकाचे सर्वात अधिक म्हणजे मूल्य, हे स्थानिक मूल्य सगळ्यात मोठे आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक ए। फ्रेंड्स, आपला पुढचा प्रश्न आहे, 7,05,002 ही संख्या आकड्यामध्ये कशी लिहितात? मुलं यामध्ये बऱ्याच वेळा चुका करतात। त्या चुका कशा? की त्यांना नेमकं 7,00,000 मध्ये आणि त्यानंतर 5,000 ही दोन संख्यामध्ये 5 कुठं असतात, 2 कुठं असतात, 7 कुठं असतात याची कल्पना नसते, इथे त्यांचा गोंधळ होतो। तर हा गोंधळ टाळण्यासाठी मी एक टेक्निक घेऊन आलो, त्याचा त्या टेक्निकची अशी आहे की सुरुवातीला आपण या ठिकाणी एकक दशक शतक असे बॉक्स पाडून घ्यायचे, एकक दशक शतक हजार दशार लक्ष। आता यांनी जे म्हटलं ते त्या ठिकाणी त्या डब्यात लिहित चालायचं, ऑटोमॅटिक आपल्याला संख्या भेटून जाते। या ठिकाणी त्यांना 7,00,000 म्हटलं, 7 लक्षच्या याच्यामध्ये लिहून टाकू आपण। 5,000 म्हटलं तर 1,000च्या स्थानामध्ये 5 लिहून टाकायचे। त्यानंतर 2 म्हटलं तर 2 सुटे असल्यामुळे एककाच्या स्थानी 2 लिहून टाकायचे। आता या ठिकाणी उरलेल्या ठिकाणी आपण 0 देऊन टाकू, मग 7,05,002 ही संख्या कोणती आहे? पर्याय क्रमांक बी। या पद्धतीने आपल्याला ते सोडवता येईल, म्हणजे मुलांचा गोंधळ होणार नाही आणि मुलं चुकणार नाहीत। तर ही टेक्निक फार व्यवस्थित आणि मुलांसाठी सोपी राहील। नेक्स्ट क्वेश्चन आहे फ्रेंड्स, पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? आता संख्या लहान आणि मोठी ही त्याच्या एकूण अंक किती द्यावरून ठरत असते। तर यामध्ये सगळ्या संख्येमध्ये अंक सारखे आहेत। आता यामध्ये दुसरी टेक्निक अशी आहे की त्याच्या डावीकडील अंक सुरुवातीला पाहायचा, तो सारखा आहे, तो सारखा असेल तर आपण त्याच्यानंतरच्या संख्येकडे जायचं, जिथे ते 0 आहे सगळीकडे 0 आहे, त्यामुळे आता त्याच्यानंतरच्या बाजूच्या संख्येकडे जायचं। आता 7 इथं आले, 7 इथं आले, 0 इथं आले, 7 इथं आले, 0, म्हणजे आता पर्याय क्रमांक ए आणि सी कटला आपला, आणि या ठिकाणी 7-7 आले, 0 पेक्षा 7 मोठे आहेत, त्यामुळे आपल्याला पर्याय बी आणि डीकडे जायचं आहे। आता पर्याय बी डी काय म्हणतो? त्याच्या शेवटचे 2 अंक जर विचार केला, 77 आणि 70 मध्ये 70 लहान आहेत, म्हणून या ठिकाणी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? तर याचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक डी।
तर संख्या आहे आपली 70,070। ठीक आहे फ्रेंड्स, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।